रेल्वे स्टेशनच्या स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांची रेल्वेच्या सोलापूर कार्यालयाने निवड केली असून या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करत त्यांचा सत्कार केलाय. निवड झालेल्या या सदस्यांमध्ये माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कैलास ठोळे, सेवासिंग सहाणी, सुधीर डागा, कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, धनंजय कहार, किरण बिडवे आदी सदस्यांचा समावेश आहे. यावेळी खडकी येथील माजी नगरसेवकांचे चिरंजीव विकास खरे यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांचा सत्कार केलाय. रेल्वे प्रवासी केंद्रस्थानी ठेवून रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यावर भर द्यावा. कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून कोपरगाव शहर व तालुक्यातून हजारो रेल्वे प्रवासी साईभक्त तसेच कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून उद्योग व्यवसायासाठी पुणे, मुंबई व मोठ्या शहरात नियमित रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना इतर रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवनिर्वाचित स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांनी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी दिला.